खरं म्हणजे जगात कोरोना येऊन आता वर्ष उलटून गेलं. नुकतीच कोरोनाची लस आल्यानं आता संकट टळलं असं म्हणाल तेवढ्यात कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय. आता कोरोनाच्या नव्या विषाणूवर कोरोनाची लस प्रभावी ठरेल की नाही याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. लस उत्पादक कंपन्यांनीही लसीत आवश्यक ते बदल करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं. नव्या विषाणूवरही लस प्रभावी ठरणार का? विषाणूमुळे लसीत बदल करावा लागणार का? कोरोनाचा नवा शक्तिशाली विषाणू सापडल्यानं जगभरातल्या आरोग्य यंत्रणांचं धावदण आणलंय. कोरोना प्रतिबंधक लसींना नवा विषाणू जुमानणार की नाही यावर आता चर्चा सुरू झालीय. कोरोनाचा नवा विषाणू त्याचाच उपप्रकार असल्यानं नवी लस नक्कीच उपयोगी पडेल असा दावा करण्यात आलाय. अजून खरं तर लसीकरणाचा कार्यक्रम अधिकृत मार्गानं भारतामध्ये सुरू झालेला नाही, तो जानेवारीमध्ये साधारणतः आता एक्सपेक्टेड आहे. नॉर्मली लस ही विशिष्ट विषाणूच्या वरती काम करणारी असते, पण दुसरा विषाणू हा त्याच फॅमिलीमधला असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये परिणाम लसीचा नक्की होईल. नवीन वॅक्सिनला हा व्हायरस रिस्पॉन्स करणार आहे, त्यामुळे आपल्याला तशी चिंता करण्याची गरज नाही, कारण वॅक्सिन हे वेगवेगळ्या मार्गांनी काम करतं. ते अँटीबॉडीज तयार करतं, ते पेशींना स्टिम्युलेट करतं, त्यामुळे एखाद दुसऱ्या अँटीबॉडीचा जरी या व्हायरसवर उपयोग झाला नाही तरी बाकीच्या जी त्याची सेना आहे इम्युन सिस्टीमची आपल्या प्रतिकार शक्तीची ती नक्कीच व्हायरसला प्रिव्हेंट करेल. कोरोनाचा विषाणू जसे नवनवे अवतार घेईल तसा कोरोनाच्या लसींमध्येही बदल करावा लागणार आहे. अशा लसी जेव्हा तयार केल्या जातात तेव्हा जसजसे स्ट्रेन व्हायरसचे स्ट्रेन इव्हॉल्व्ह होतात तसतशी लसही आपल्याला कालांतराने इव्हॉल्व्ह करायला लागते. कोरोनाचा नवा विषाणू सापडल्या जगभरातील लस उत्पादक कंपन्यांनी नव्या विषाणूवरही उपकारक अशा लसीच्या संशोधनाला सुरुवात केली आहे. सध्याची उपलब्ध असणारी लस नव्या प्रकारच्या कोरोनावरही प्रभावी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे, पण गरज पडलीच तर मेसेंजर तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही थेट नवीन प्रकारच्या व्हायरससाठी आवश्यक बदल करून 6 आठवड्यात नवीन लस उपलब्ध करून देऊ शकतो असं फायझर बायोटेकनं म्हटलंय. नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी पुन्हा नव्यानं तयारी करावी लागणार की काय असा सवाल उपस्थित झालाय. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.